भारतीय जनता पार्टी के प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास ने महाराष्ट्र सरकार द्वारा किए गए कामों पर निशाना साधते हुए सरकार की निंदा की। दरअसल महाराष्ट्र के प्रधान सचिव अमिताभ गुप्ता ने लॉकडाउन के बावजूद 52 परिवार के 22 लोगों को महाबलेश्वर जाने की अनुमति पत्र दिया था। जब नागपुर में प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने इसके खिलाफ आवाज उठाई तो उनके खिलाफ शिकायत दर्ज की गई। इस बात को लेकर गिरीश व्यास ने नाराजगी जाहिर की है। महाराष्ट्र मध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आणि सरकारला सर्वच पातळीवर अपयश आल्याचं समोर चित्र येत असताना या महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवलेला दिसतोय। एक मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न या राजवटीमध्ये हे सर्व लोक करताना दिसतायत। वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देणाऱ्या गृह सचिवांवर कुठली मोठी कारवाई झाली नाही आणि त्या विरोधामध्ये आवाज उठवल्यावर त्या विरोधामध्ये लेख लिहून सरकारच्या डोळ्यामध्ये अंजण घालण्याचा प्रयत्न जेव्हा भाजपचे प्रवक्ते माननीय शिवराय कुलकर्णींनी केला तर त्यांच्या विरोधामध्ये लातूर आणि कुंढळे येथे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार देखील अत्यंत निंदनीय प्रकार इथे घडलेला आहे आणि याला सरकारचं समर्थन आहे। एका बाजूने या सगळ्या कामामध्ये आलेलं अपयश आणि ते झाकण्यासाठी अशा प्रकारच्या घटना या सरकारच्या वतीनं होत आहेत। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। विचारांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या संपूर्ण गोष्टीची शिकवण त्यांनी दिली आणि त्याच वेळेला आपल्या लेखांच्या माध्यमातून या विषयांवर आवाज उठवणाऱ्या शिवराय कुलकर्णीसारख्या प्रवक्त्याला लेखकाला त्यांच्यासारख्या विचारवंतांना पोलीस स्टेशन गाठावं लागतं। हा निश्चित रूपाने निंदनीय प्रकार आहे। आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मंत्र्यांच्या उपस्थितीत एका नागरिकांवर मारहाण होते त्या लोकांच्या विरोधामध्ये कुठली कारवाई होत नाही पण फेसबुकवर कोणी लिहिलं तर त्याला मात्र याच नेत्यांच्या माध्यमातून या पक्षाच्या विचारांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जाण्याचा अश्लाघ्य प्रकार या महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यासमोर येतो आहे। आमच्या सरकारच्या सगळ्या कामांमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माजी आमचे विरोधी पक्षनेते यांनी तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सातत्याने समर्थन करण्याची भूमिका निभावली। कुठलेही राजकारण आमच्या मनामध्ये नाही पण ज्या पद्धतीचे प्रकार घडत आहेत हे निंदनीय प्रकार आहेत, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध या माध्यमातून करतो आहे।